हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल आदिज मामा फन एंड लर्न। आज अपन बघणार आहोत चिंचेचे झाड, जे आम्ही चिंचोक्यांपासून उगवले आहे। कारण की आपण सिटीमध्ये राहतो तर मुलांना झाडांशी ओळख करून देणे थोडे अवघड जाते आणि मुलांना झाडं कशी असतात ते कळावे ह्यासाठी मी काही झाडं कुंडींमध्येच उगवण्याचा प्रयत्न केलेला आणि शक्यतोवर त्यांच्या बियांपासून जे झाडं उगवता येतील ती झाडं मी त्यांच्या बियांपासून उगवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर इथे आपण बघतो आहे चिंचेचे झाड, ज्याचे मी एक दोन चिंचोके टाकले होते ह्यामध्ये कुंडीमध्ये आणि अशा प्रकारे ती चिंच उगवलेली आहे। आता हे झाड जर का मला लावण्यासाठी योग्य मोकळी जागा भेटली तर मला ते कुंडीपेक्षा जमिनीवर लावणं खूप आवडेल, पण शहरामध्ये अशी मोकळी जागा भेटणं थोडंसं अवघड आहे। मी याआधीही मी प्रत्येक वाढदिवसाला आधीच्या झाडं लावते जमिनीमध्ये, पण असं लक्षात आलं आहे की ती झाडं काही कारणास्तव जास्त दिवस जगू नाही शकत। ओपन स्पेसमध्ये लावल्यानंतर तिची काळजी घेण्यासाठी तेवढी डेडिकेशन देता येत नाही, कारण त्या जागेवर किंवा त्या झाडावर आपण पूर्णपणे लक्ष ठेवणं अवघड असतं। म्हणून मी कुंडीमध्ये झाडं लावण्याची सुरुवात केलेली। तर ही झाडं जे आहेत एकापेक्षा जास्त आलेली आहेत आपल्याला दिसत असेल। जर बाहेर लावण्याचा योग आला तर मी त्यांना नक्की जमिनीमध्ये लावेल, पण नाही जमलं मी कुंडीमध्ये चिंचेचे बॉन्साय करायचा विचार करत आहे। चिंचेचे बॉन्साय जंगल, बघूयात काय जमते ते। या झाडाची काही पानं मिसिंग आहेत कारण पानांना एक विशिष्ट चव असते। काही पानं चवदार असतात, काही पानं खाण्यायोग्य असतात, हेही एक जनरल नॉलेजची गोष्ट मी शेअर केलेली आणि माझी मुलं मग येता जाता एखादं पान तोडून खातात। ती आंबट चवीची असतात ही चिंचेची पानं, हे आपल्याला माहिती आहे। चिंच म्हटलं की आपसुकच तोंडाला पाणी येतं। चिंचेच्या पानापानामध्येही आंबटपणा असतो। किती दिवसपर्यंत मी या झाडाची काळजी घेऊ शकते आणि कधी मी याला कुंडीमधून जमिनीमध्ये शिफ्ट करू शकते बघूयात। नाही शिफ्ट झालं तरीही मला कुंडीमध्येच त्यांचं बॉन्साय करायला फार आवडेल, मी त्यांची काळजी घेतेच। शेणखत नाही भेटलं तर गौरीवाला जे खत असतं ते तर मी नक्कीच टाकते। इट इज ॲक्च्युली शेणखत ओनली, जस्ट इट इज अबाउट टू बी डिकम्पोज्ड। आणखी ते डिकम्पोज नाही झालेलं आहे म्हणून मी म्हटलं आहे गौरीचे खत। तर भेटूया अपडेटसोबत परत एकदा।